चांगलीच पारंपरिक पद्धतीने गौराईची आगमन झालेले आहे. गौराईच्या स्वागतावेळी सुवासिनींनी झिम्मा फुगडीचा ठेका धरलेला होता. गौरी या सुवासिनी महिलांचा आवडता क्षण, त्यामुळे गौराईच्या आगमनाच्या क्षणांची महिला आतुरतेने वाट पाहत असतात. गणपती देवाची प्रतिष्ठापना केल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी गौराईचं आगमन होतं. त्या पद्धतीनं आज तिसऱ्या दिवशी गौरीचं आगमन झालंय. आज गौराईच्या आगमनासाठी आणि गौरीपूजनासाठी महिलांनी कृष्णा नदी घाटावर गर्दी केली. यावेळी महिलांनी गौरीपूजन करीत झिम्मा फुगडीचा फेरही धरला. गणपती पाठोपाठ आज तिसऱ्या दिवशी गौराईचं आगमन झाल्यानंतर महिलांचा उत्साह आणि आनंद गगनात मावत नव्हता. पुढील 2 दिवस या गौराई घरोघरी गणपती शेजारी प्रतिष्ठापित होणार असून एका पाहुणीप्रमाणे महिला वर्ग गौराईचा पाहुणचार करत असतात. गेला पहिला कोरोनाचं संकट आलं, परत दुसऱ्यांदा परत आला आणि कोरोनाचं संकट आलं. देशावर भरपूर संकट आले, ते दूर व्हावे. गणपती राजा गौरी आई सगळ्यांची संकट दूर कर आणि सगळ्यांना सुखात आनंदात समाधानी ठेव, एवढंच प्रार्थना आहे आमची. आणि मोदी गेल्या वर्षी पण आम्ही गौरीला प्रार्थना केली होती की कोरोनाचं हे संकट पूर्ण राज्यावर ह्याच्यावर आहे ते जाऊ दे, पूर्ण ह्यावर्षी पण जगावर आहे ते जाऊ दे. आणि ह्या वर्षी पण आम्ही पूर्ण प्रार्थना करतो की कोरोनाचं संकट हे जाऊ दे, एवढीच प्रार्थना आहे. गौरीच्या प्रार्थना आहे की सगळ्यांनी सुखी राहावं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.